संगमनेर विधानसभा मतदार संघातील धांदरफळ या गावामध्ये डॉक्टर सुजय विखे पाटील यांची सभा काल आयोजित करण्यात आली होती। या सभेमध्ये जे ज्येष्ठ कार्यकर्ते आहे वसंत देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केले त्याचे पडसाद सर्वत्र उमटताना दिसत आहे। काल रात्री मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी महिला जमात आले आणि सभास्थळी त्यांनी जे आहे तर या सर्व वक्तव्याचा निषेध केलेला आहे। त्यानंतर थोरात समर्थकांच्या वतीने सुजय विखे पाटील यांच्या समर्थकांच्या वाहनांची जाळपोळ करण्यात आली, त्याचबरोबर वाहने फोडण्यात आली असे आरोप जे आहेत तर विखे समर्थकांकडून केले जात आहे। त्याचबरोबर या सर्व वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेस आणि थोरात समर्थकांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला होता। जोपर्यंत आरोपींवर गुन्हा दाखल होत नाही, आरोपींना अटक केली जात नाही, तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हलणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे। आणि अद्याप देखील त्या ठिकाणी थोरात समर्थक जे आहेत ते ठिय्या मांडून आहे। जोपर्यंत जिल्हा पोलीस प्रमुख त्या ठिकाणी येत नाही आणि ठोस आश्वासन देऊन संबंधित आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत आमचं आंदोलन अशाच प्रकारे सुरू राहणार असल्याचं बोललं जात आहे आणि तशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे। विखे समर्थकांवर जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांची 12 पथकं जी आहेत तर तैनात करण्यात आलेली आहे आणि आरोपींचा शोध सुरू आहे। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर विखे समर्थक देखील आक्रमक झालेले आहे। विखे समर्थकांचे वाहनांवर झालेले हल्ले त्याचबरोबर सुजय विखे यांना मारण्याचा कट असल्याचं आरोप जे आहे तर सुजय विखे यांनी स्वतः केलेला आहे। त्यामुळे राजकारण एकच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। लोणीमध्ये देखील आज निषेध सभा आयोजित करण्यात आली होती। लवकरात लवकर संबंधित जे वाहन फोडणारे आहे त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल व्हावा आणि लवकरात लवकर त्यांना देखील अटक व्हावी, कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विखे समर्थकांकडून केली जात आहे। जर लवकरात लवकर गुन्हा दाखल झाला नाही आणि कारवाई झाली नाही तर तीव्र स्वरूपाचा आंदोलन करण्याचा इशारा देखील विखे समर्थकांकडून देण्यात आलेला आहे। निश्चितच आता संगमनेरमध्ये तणावपूर्ण शांतता असल्याचे पाहायला मिळते। मोबिन खान, माय न्यूज, संगमनेर।